नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत तगरचा गजरा करणार आहोत, आणि अगदी तो बाहेर मिळतो तसाच गजरा आपण बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय वापरलेला आहे, ही आर्टिफिशियल प्लास्टिकची जी फुलं मिळतात ना, त्याचा वापर आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि हे दुसरे हिरव्या कलरचे मिळतात असं हे बंडल मिळतो, त्याचासुद्धा आपण वापर करणार आहोत. आणि इथे घेतलेल्या आहेत मी फ्रेश अशा ह्या तगरच्या कळ्या, आणि आपण गजरा बनवण्यासाठी मी ह्या धाग्याचा असा वापर करणार आहे. तुम्ही पाहू शकता इकडे मी काय केलेलं आहे, इकडे हँडलला असा एक धागा आपण असा प्रकारे बांधून घेतलेला आहे. इथे गाठ मारलेली आहे आणि याच्यापेक्षा जास्त धागा आपण असा खाली इकडे असा बांधून घ्यायचा आहे. आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायचं आहे, बोट ह्या दोन्ही धाग्यांच्या मध्ये आपल्याला हे बोट आपलं ठेवायचं आहे. आता मी काय करणार आहे, दोन असं छान मोठ्या मोठ्या तगरचा आपण कळ्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे इकडे एक कळी लावायची आणि इकडे एक कळी अशी लावायची बाजूबाजूला. अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला, अशा प्रकारे आपण ही अशा दोन कळ्या याच्या मध्ये घातलेल्या आहेत. ओके, दोन कळ्या आपण याच्या मध्ये घालून झालेल्या आहेत. सेम आपण नेहमीसारखं करतो तसंच आपल्याला करायचं आहे. हा धागा आपण इकडे टाकणार आहोत आणि हा धागा याच्या आतमधून असा खेचून आपण इकडे असा घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे एक गाठ बसते. जेव्हा आपण हा धागा खेचतो तेव्हा इथे आपली एक गाठ बसते. मी पुन्हा सांगते आपण काय करायचं आहे. धागा थोडासा टाईट पकडायचा आहे. दोन आपण घेणार आहोत तगरच्या छान अशा मोठ्या मोठ्या कळ्या, दोन्ही बाजूला दोन ठेवायच्यात. अशा प्रकारे याच्या जवळ न्यायचंय त्याला, याच्यावर आपण अंगठा ठेवायचा आहे. पुन्हा हा धागा आपण इकडे टाकायचा आहे आणि हा धागा ह्याच्यातून असा इकडून असा खेचून या साईडला असा घ्यायचा आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपला गजरा किती सुंदर असा बनत चाललेला आहे. आता आपण काय करायचं हे एवढं बनवून झाल्याच्या नंतर ज्या आपण ज्या लाल पाकळ्या बनवल्या होत्या ना, त्या पाकळीला असं एक थोडस इकडे फोल्ड करायचं आहे. आणि त्याच्याच बाजूला आपण दुसरी सुद्धा पाकळी घ्यायची आहे, त्या पाकळीला सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. त्या पाकळ्या दोन्ही अशा एकमेकांवर असे ठेवायच्यात आणि ह्याच्या मधून आपल्याला हे असं इकडे घालायचं आहे. अशा प्रकारे नंतर सेम करायचं, आपल्याला हा धागा इकडे टाकायचा आहे, हा धागा याच्यातून खेचून असा इकडे घ्यायचा आहे. अशा प्रकारे म्हणजे हे खूप कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आता आपण लाल पाकळ्या लावल्याच्या नंतर आपण लगेचच काय करायचं आहे, आपण ज्या हिरव्या पाकळ्या घेतल्या होत्या ना, त्याला सुद्धा मी असं हे इकडे असं एक फोल्ड देते. अजून या साईडला दोन्ही पाकळ्यांना असं फोल्ड द्यायचा आहे. ह्या दोन्ही अशा एकमेकांवर ठेवायच्या आणि लगेचच ह्याच्यामधून घालायचं आहे. सेम आपल्याला तसंच करायचं, हा धागा इकडे टाकायचा आणि हा धागा याच्यातून असं खेचून इकडे असा घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला गजरा खूप असा सुंदर बनत चाललेला आहे. पुन्हा आपण हे सेम तगरच्या कळ्या आहेत त्या इथपर्यंत लावायच्यात. नंतर पुन्हा आपण ह्या पाकळ्यांचा वापर मध्ये मध्ये करायचा. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खूप जवळजवळ केला तरी चालेल, पण हे एवढं अंतर परफेक्ट आहे, हे खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आता मी पुन्हा सेम असंच करणार आहे. तगरच्या दोन कळ्या घ्यायच्यात, दोन थोड्या मोठ्या घ्यायच्यात, दोन्ही बाजूला दोन. जसं आपण खाली गजरा विणत वरती आलोय तसंच आपल्याला करायचं आहे. दोन्ही साईडला दोन कळ्या घेतल्या, ह्याच्यामध्ये त्या कळ्या अशा प्रकारे ॲडजस्ट केल्या. नंतर हा धागा काही जणांना समजत नाही मी धागा कसा टाकते, हा से व्हेरी सिम्पल असा इकडे टाकलं, नंतर हा धागा याच्यातून असा खेचून आपण इकडे असा घेतलेला आहे. अशा प्रकारे मग आपण हा धागा खेचल्याच्या नंतर इथे गाठ बसते आणि थोडंसं असं टाईट खेचायचं आहे, म्हणजे कसं व्यवस्थित अशी गाठ बसते. पुन्हा मी सांगते, दोन कळ्या घ्यायच्यात, दोन्ही बाजूला त्या दोन्ही कळ्या अशा लावून घ्यायच्यात. अशा प्रकारे आपलं बोट ह्याच्यावरतीच ठेवायचा अंगठा. नंतर हा धागा आपण इकडे टाकणार आहोत आणि हा धागा याच्यात खालून असा खेचून आपल्याला इकडे असा घ्यायचा आहे. अशा प्रकारे
दिसतोय ना छान गजरा, जसं आपण बाहेरून विकत आणतो तसा. अगदी ह्या मध्ये जे आपण जे कलर कॉम्बिनेशन वापरले तेही खूप सुंदर दिसते, तेही आर्टिफिशियल आहे आणि हे कळ्या आहेत त्या खूप फ्रेश आहेत, त्याच्यामुळे गजरा खूपच असा सुंदर झालेला आहे. आणि शेवटी आपण काय करायचं, इकडे कट करायचं आहे. इथे मी एक शेवटी एक गाठ मारलेली आहे आणि इकडे कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता जसं आपण बाहेरून विकत आणतो तसंच आपला हा गजरा रेडी झालेला आहे. जर आजचा हा गजरा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझ्या अशा छान छान गजरे आणि खूप छान छान अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन रेसिपीजसह किंवा नवीन अशा काही कलाकृतीसह आपण लवकरच भेटू.